कोपर्डीमध्ये जी घटना झाली ही अतिशय दुर्दैवी घटना होती. महाराष्ट्राला काळीमा फासणारा हा खरं तर दिवस. ती फक्त कोपर्डीची मुलगी नव्हती पण महाराष्ट्राची मुलगी होती. आज तिला न्याय मिळवून देण्यात श्री निकमजी आणि त्यांच्या सगळ्या टीमला यश आलं याचं मला मनापासून समाधान वाटतं. ह्या तिघांना फाशीची शिक्षा व्हावी हे प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाची आणि भारतीयाची इच्छा होती. आज तो निर्णय न्यायालयाने दिलेला आहे. त्याच्यामुळे मी न्यायालयांचे आणि श्री निकमजी यांचे मनपूर्वक आभार मानते. माझी एवढीच नम्र विनंती आहे की आता हा फाशीचा निर्णय झाला आहे, त्याचा निर्णय तातडीने होऊन लवकरात लवकर त्यांना फाशी व्हावी हीच सरकार दरबारी आज मी न्याय मागते.